नमस्कार भावांनो बहिणींनो, सकाळचं बघा मस्तपैकी कोवळून पडलंय बघा. आज पूनमला आणाय निघालोय बघा. आज म्हणजे आज पाचवा दिवस आहे पूनमच्या डिलिव्हरीचा. आज डिस्चार्ज देणार आहे ते. टाकं म्हणले ते तुमच्या तिकडे जाऊन तोडा नसेल तर नंतर 12-13 दिवसानंतर रिटर्न या म्हणले ते. मग आता मी जवळजवळ घरापासून 5-6 किलोमीटरवर आलो आहे. म्हणलं जात जात फिडू पाठवावं, कारण तिथं पण रेंज येत नाही. आपल्या भावाला बहिणींना सांगावं म्हणलं. आज पूनमला आणणार आहे बघा. आता गाडी बघावं लागेल मला, एखादी 4-चाकी गाडी बघावं लागेल घरी आणण्यासाठी, कारण पेशंटला दमा आणावं लागणार ना. आता सीजर आहे म्हणल्यानंतर त्यात डबल ऑपरेशन आहे, मग डबल झालं ना सगळं कुठं ना ते. त्यामुळे एकदम व्यवस्थित आणावं लागणार आहे. आज आपल्या घरी बाळ येणार आहे बघा, पूनम येणार आहे. आज मस्तपैकी बऱ्याच 5-6 दिवस घरी नसल्यामुळं मुलं पण सगळी मम्मी 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 लगेच करायला. आज बऱ्याच दिवसानंतर मम्मी पोरांना सांगितलं, आज मम्मीला घेऊन यायला लागलो आहे. बाळ आपल्या घरी आणणार आहे. मग पोरं आज येताना लई उड्या मारत होती. लई म्हणजे इतकी अनुराधा, अंकिता, अनुष्का, बापू, बाळ येणार आहे म्हणलं का लई आनंद झाली होती त्यांना. लई बारख्या बाळांचं लई नवल वाटतंय ना त्यासनी. मग ती लई आनंद होती बघा. मग मी आता निघालोय बघा आणायलाच मित्रांनो. तर म्हणलं आपल्या फॅमिलीला सांगावं म्हणलं मित्रांनो, मित्रासनी काय करायचं म्हणलं. बाकी काय चाललंय भावांनो बहिणींनो, सगळं चांगलं आहे का? बरंच असेल बघा. मी आता जाणार बघा पंढरपूर इथून 50 किलोमीटर आहे बघा. आणणार मस्तपैकी, कारण मला पण आता हेरपाट घालून घालून वैताक झालं होतं. कारण 5-6 दिवस रोज सकाळ संध्याकाळ जेवण हे आणायचं न्यायचं म्हणलं, 50-50 किलोमीटर रोज आणायचं म्हणलं, काय सुका जागा हेरपाट घालायचं. तर बरं झालं डिस्चार्जला आपलं टाकं काय येतं तोडा येते आलं हेरपाट मग आणायला लागते. तर आणि तिथं दवाखान्यापाशी गाडी उभ्या केली, 500 रुपयाचं पेट्रोल गाडी टाकलं होतं. पाक कोणी काढून घेतलं गाडीतलं पेट्रोल पाक म्हणजे पाकच. उग 5-7 किलोमीटर रात्री माझी लई अपघात झाली. रात्री मी घरी आलो, घरी येताना इतकं अपघात झाली की पंढरपूर सोडलं का 5-7 किलोमीटर आलो का गाडी पेट्रोल पाक संपलं. काय करायचं नेम्या वाटत. 1-2 किलोमीटर गाडी ढकलत नेली, नशिबान पंप जवळ होता. रात्री संध्याकाळी 7-8 वाजताची वेळ होती. गाडी ढकलत नेली आणि तेल टाकलं तिथं. मग हे अशी लोकं निघाली बघा, काय करायचं. मी आपल्याला यायचं यायला लागते म्हणून मी एकदाच 500 तेल टाकलं होतं. त्यातलं मी सगळं असं काढून घेतलं बघा. काय करायचं, आपलंच नशीब हे आहे म्हणायचं. कारण आता काय बोलण्यासारखं पिन खायात काय नाही. कारण 2 किलोमीटर रात्री चाललो, लई म्हणजे येताना थंडी पिन भरपूर वाजली, लई अपघात झाली माझी रात्री. पर सांगावं म्हणलं हे गोष्टी सांगून, पर आपल्या फॅमिलीला आपल्या शेअर करावं म्हणून. आपलं का आपण कोण सांगणार, मग त्यांना तर कसं कळणार आपली फॅमिली आहे जीवातली. म्हणून आपण मी सांगतोय, खरंच लय रात्री अपघात झाली. वाईट वाटलं खरं ती, कारण 2 किलोमीटर चालायचं, 500 रुपयाचं पेट्रोल टाकूनसुद्धा चालायची वेळ आली. कारण दवाखान्यापुढं आता कोण कोणाचं हे जे करतं आहे, कोणी काढलं तर काय त्याची त्याला, तर त्याची त्यालाच माहीत. पर काय नेऊन नेऊन 500 रुपयाचं तेल दिलं, तेल पेट्रोल काय अवघड आहे नुसतं. असं दे आता काय झालेलं झालं मित्रांनो, काय असतं एखादं आता. तर मित्रांनो आता बऱ्याच कमेंट येत होत्या की बाळाला दाखवा, बाळाला दाखवा, पूनमला दाखवा. तर बघू आता 1-2 दिवसानंतर घरी आल्या, आता घरी आल्या का नंतर बाळाला दाखवू, पूनमला दाखवू. आपण सगळ्यांचं कमेंट होती त्या, दादा बाळाला दाखवा, आम्हाला दाखवा. तर बनवू आपण बाळाला व्हिडिओ, कारण तिथं बिन जरा सोय नसल्यामुळं ही दवाखान्यात बनवू देत नाही ती ना. मग कसं बनवायचं म्हणून आपण तिथं बनवलं नाही. आता घरी आल्यानंतर तुम्हाला बाळ ही दाखवतो. आणि ज्यांना कोणाला यायचं असेल बघायला, तर आता घरी आज येणार आहे ते बघा. म्हणजे आज आल्यानंतर 1-2 दिवसांत तुम्ही येऊ शकता, काय अडचण नाही. फोन करा, नंबर असेलच तुमच्याकडं. नसला नंबर तर प्रोफाईलला जावा आपल्या यूट्यूब चॅनलच्या, जे कोण नवीन असतील तिथून नंबर घ्या, कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांना कोणाला यायची इच्छा असेल तर येऊन जाऊ शकता, भेटून बाळाला बघून, पूनमतायला तुमच्या बघून ही जाऊ शकता, काय अडचण नाही. आपलं सगळं मन मोकळ्यानं आपलं असतंय बघा, काय दडवून बिडवून नसतंय. झालंय आपलं देवान नशिबान आपलं सगळं चांगलं झालंय बघा. तर मित्रांनो हेच एवढंच सांगायचं होतं, दुसरं काय नाही. तर मी आता जातो बघा पंढरपूरला जातो. आता काय त्यांची काय कागदपत्राची प्रोसेस असेल काय करून सगळं, येताना आता गाडी बघावं लागेल. पहिल्यांदा गाडी बघून घेऊन येतो. तर एवढंच सांगायचं होतं की आज पण 1-2 जण भेटायला येणार होती, पण त्यांना आता सांगतो.
येऊन लागा म्हणून त्यांचा नंबर आहे तर माझ्याकडं त्यांना सांगतो की आम्हाला असा असा डिस्चार्ज भेटला आहे म्हणून तुम्ही काही येऊ नका, मग यायचं असेल तर घरी या आणि जर यायचंच असेल तर सकाळच्या 17 येऊन जावा म्हणून सांगतो, 12-1 सोडणार आहे ती ना। मग त्यांना असा निरोप देतो फोनच्या माध्यमातून आणि तुम्हाला कोणाला यायचं असेल तर 1-2 दिवसानंतर कधी पण येऊ शकता, फोन करा आणि या। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा पुनमताईला लवकरात लवकर दाखवण्याचा, म्हणजे आता तिला काय बोलणार वगैरे नाही पण लांबून मी दाखवण्याचा प्रयत्न जरूर करीन आपल्या फॅमिलीसाठी, बाळ दाखवीन तुम्हाला एकदम जवळून, म्हणजे कसा आहे कसं नाही काय, कारण उत्सुकता लागते ना पुनमताईचं बाळ कसं आहे काय नाही। बाळ एकदम मस्त आहे बघा, आता मी सांगून काय करायचं, तुम्हाला ते कसं वाटतंय ते सांगा, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढच्या। तोपर्यंत सर्वांना आता नेहमीप्रमाणे राम राम करतो।